बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी गजानन जाधव राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या मनमुद्रा या सत्रात आपलं स्वागत करतो। मागील मनमुद्राच्या सत्रामध्ये आपण उचकी का लागते याविषयी घरगुती उपाय आणि त्यावरती जी काही कारणं आहेत त्याचा आपण अभ्यास केला होता। थोडक्यात आपण आपल्या दर्शकांना याविषयी माहिती दिली होती। त्याच सत्राच्या कमेंटमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपल्या नांदेडचे नियमित दर्शक मजर शेख यांनी कमेंट केलेली आहे किंवा त्यांचा आम्हाला प्रश्न आलेला आहे की तोंड का येतं। या सत्रात आपण तोंड का येतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तोंड येण्याच्या समस्या त्यावरचे उपाय वगैरे यावरती आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यालाच आपण माउथ अल्सर असं देखील म्हणतो। तोंड येणे हा एक विकार फारच सामान्य आहे। तोंड आले की आजकाल प्रत्येकाच्या तोंडात प्रथम बी कॉम्प्लेक्सच येते, कारण नेहमी त्याच्याच कमतरतेमुळे हा होतो असे आपल्याला वाटते। मात्र आयुर्वेदात याचे काही वर्णन आहे का व यावर काही उपाय आहेत का हे जाणून घेऊया। आयुर्वेदात तोंड येणे याला मुखपाक किंवा सवरसर असे म्हणतात। जिभेला, घशाला, टाळ्याला व ओठाच्या आतील बाजूस बारीक बारीक फोड घेऊन त्यावरची त्वचा जाते व त्याच्या भोवतील लाल रंगाची सूज दिसते, तेथील त्वचा सोलवटली जाते। अल्सरचा केंद्र पिवळसर किंवा धूसर दिसू शकतो, तेथील भाग लाल होतो। अतिथंड किंवा उष्ण पदार्थाचा स्पर्श सहन होत नाही, शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नाहीत अशी मुखपाकाची लक्षणं दिसू लागतात। मुखपाकामध्ये आंबट, खारट, तिखट पदार्थ तोंडाला झोंबतात। विकार तीव्र असेल तर पाणीसुद्धा झोंबते। लाळ चिकट असते व ती फार येते। तोंडात जीभ फिरवण्यानेही त्रास होतो, तोंडाच्या हालचाली करण्यास त्रास होतो, स्पष्ट बोलता येत नाही। साधारणतः पित्त वाढले की तोंड येते असे सामान्यपणे समजले जाते, मात्र आचार्य वाग्भटांनी याचे वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि सानिपातिक असे पाच प्रकार सांगितले आहेत। पित्तवर्धक आहार करणे, आहारात तिखट व मिठाचे प्रमाण अधिक असणे, गरम पदार्थाचे सतत सेवन, वेळी अवेळी जेवण करणे, फार काळ उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवण करणे, रात्री जागरण करणे, दिवसभर अधिक प्रमाणात चहा घेणे, तंबाखू, पानमसाला, गुटखा इत्यादींचे सेवन करणे इत्यादी कारणांमुळे मुखपाक होतो। आणि मुखपाक स्वतंत्रपणे कफ व रक्त हे दोष बिघडून होतो। परंतु पुष्कळ वेळा संग्रहणी आम्लपित्त, अपचन, मूळव्याध, मलावरोध, जीर्णज्वर इत्यादी विकारांचे लक्षण म्हणूनही असतो, ही गोष्ट ध्यानात ठेवावी। जेव्हा हा विकार स्वतंत्र असतो तेव्हा स्थानिक उपचारांनी बरे वाटते, परंतु दुसऱ्या रोगाचे लक्षण म्हणून तोंड आले असता मूळ विकारावर औषध द्यावे लागते। बहुतांशी मुखपाकांचे कारण हे पोटात दडलेले असते। ज्याप्रमाणे आपली जीभ हा आपला पोटाचा आरसा आहे असे समजले जाते, त्याचप्रमाणे आपल्या जिभेवर, ओठांवर अथवा गालाच्या आतल्या बाजूला आलेले मुखपाक हे बिघडलेल्या पोटाचे द्योतक आहे। किंबहुना बऱ्याचदा पोटातील अल्सर व मुखातील अल्सर हे एकाच प्रकारचे असतात, कारण आपली आभ्यंतर त्वचा मुखापासून गुदापर्यंत एकच आहे। म्हणूनच ज्यांना सततचा मलावष्टांबाचा त्रास होत असतो त्यांना सारखेच मुखपाक होत असतात। पण बरेच दिवस असणारे, स्त्राव असणारे, ज्यांच्या कडा जाड झाल्या आहेत असे मुखपाक वेळीच तपासून घ्यावेत,
कारण बऱ्याचदा याचे रूपांतर भविष्यात कर्करोगामध्ये होण्याची शक्यता असते किंवा ते इतर एखाद्या पोटाच्या मोठ्या आजाराचेही द्योतक असू शकते. अशा प्रकारात सतनचे तंबाखू, गुटखा अशा अंमली पदार्थांचे सेवन हा हेतूसुद्धा असू शकतो. बहुतांशी मुखपाकाचे कारण हे बिघडलेले पोट असते, म्हणून प्रथम आपली पचनशक्ती चांगली करण्याकडे लक्ष द्यावे. अनेक आजारात लक्षण स्वरूपात मुखपाक होत असतो, म्हणून प्रत्येक मुखपाकाचे कारण शोधून चिकित्सा करावी. तसेच सर्वच विकारांत प्रथम तोंडाचे विकार बरे करावेत, कारण मुखामध्ये आपल्या अन्नपचन प्रक्रियेची सुरुवात होत असते. ही सुरुवातच बिघडल्यास अन्नपचन प्रक्रियाच बिघडू लागते व छोट्या वाटणारा हा आजार भविष्यात पोटाच्या एखाद्या मोठ्या आजाराला निमंत्रण देतो. अनेक आजारात जिभेला फोड लक्षण स्वरूप असते, म्हणून त्याचे कारण शोधून जिभेला फोड येण्याचे उपाय सर्वप्रथम करावेत. तोंड येणे, जिभेला फोड येणे यावरती आता काय उपाय करता येतील आपल्याला, याच्यावर आपल्याला उपाय देखील करावे लागतील, ते पाहूयात आपण. प्रत्येक मुखपाक हा वेगळा समजून त्याचे निदान शोधून वैद्याच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे हाच त्याच्या त्रासापासून कायम मुक्त होण्याचा मार्ग आहे. पण साधारणतः सामान्य कारण जाणवल्यास पूर्वीच्या काळी घरगुती औषधांमध्ये जाईची पाने खडीसाखर चघळण्यासाठी दिली जात असत. त्याने लाळ गाळली की मुखपाक बरा होत असे. तोंड आले असता लाळ चिकट असेल तर लाळ सुटणारी औषधं द्यावी. नंतरचा उपाय, आवळकटी दुधात वाटून तोंडाला लेप द्यावा व थोड्या वेळाने कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या. तीन क्रमांकाचा उपाय काय करता येईल आपल्याला, मध तोंडात धरून टाकणखार व मध तोंडाला चोळावी. लाळ पातळ असूनही जीभ पातळ व लाल असेल तेव्हा व्रणरोपक औषधे द्यावी. काताचे पाणी, दूध, तूप, नारळाचा अंगरस, खैराच्या सालीचे पाणी, कच्चे केळे, जष्टमध याच्याने सुद्धा खडीसाखर, फणसांबे वगैरे औषधे तोंडात धरून चघळावी, म्हणजे तोंड बरे होईल. त्याच्यानंतर तोंडातील कोणतेही विकारांवर रेचक औषधाने उत्तम उपयोग होतो, कारण तोंडातील विकार प्राय कफ व रक्त हे दोष बिघडून होतात व त्या दोहनवर रेचक हे उत्तम औषध आहे. कफाचे आधिक्य असता ओकारीचे औषधानेही तोंड बरे होते. त्यानंतरचा उपाय, ग्रहणी रोगात जर मुखपाक हे लक्षण असेल तर शिंगाड्याची खीर किंवा तवकीर पाण्यात शिजवून भरपूर घ्यावी, याने मुखपाक कमी होतो. अजून काय पाहता येईल, थंड पाण्यात मध मिसळून त्याने गुळण्या केल्यानेही लगेच आराम पडतो. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यासही मुखपाक लवकर बरा होतो. हे उपाय अल्पकारणाने उत्पन्न मुखपाक तात्काळाला आराम देतात, परंतु काहींना पडलेले व्रण कित्येक दिवस बरेच होत नाहीत. काहींचे काहीही औषध न घेताच 2-3 दिवसात बरे होतात, तर काहींना त्रास हा 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास, वेदना न होता त्या भागात त्रास होऊन मुखपाक नवीन भागात पसरत असल्यास, मुखपाक मोठे होत असल्यास, मुखपाक सोबतच रक्तस्राव, बाह्य त्वचेवर फोडी, अन्न गिळताना त्रास असल्यास मुखपाकांसाठी वैद्याच्या सल्ल्याने औषधे घेणे केव्हाही चांगले. म्हणून आज जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो काही अभ्यास पाहिलेला आहे, कशाप्रकारे तोंड येतं आणि त्यावरती काय घरगुती उपाय करू शकतो, हा तुम्हाला व्हिडिओ निश्चितच आवडेल. आणि आम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला तुमच्या मनात येणारे असे आरोग्यासंबंधीचे, आपल्या शरीरासंबंधीचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि तुमच्या प्रश्नांना आम्ही आमच्या या मनमुद्रा या सत्रांमध्ये त्याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. आमचा व्हिडिओ नक्की कसा वाटला सांगा, आणि गरजूंना शेअर करा, काळजी घ्या. इथेच थांबूया, धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन